आज मोताळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. सदर आमरण उपोषण हे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे व मराठा समाजावरील जो काही अन्याय तो दूर झाला पाहिजे व मराठा समाजातील तरुण तरुणींचं भवितव्य उज्ज्वल झालं पाहिजे या मागणीसाठी 3 दिवसापासून सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, आमरण उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून खऱ्या अर्थानं मोताळा येथील आज हे सर्व तरुण युवक या ठिकाणी पडत्या पाण्यामध्ये उन्हा तानाची पावसाची थंडीची कशाची पर्वा न करता सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे. आणि माझा सुद्धा या आंदोलनाला या ठिकाणी संपूर्णपणे पाठिंबा आहे. या सकल मराठा समाजाच्या पाठीशी मी आणि माझा पक्ष सुद्धा या ठिकाणी ठामपणे आम्ही उभे आहे. मग यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना सरकारने सुद्धा कोणत्याही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्रपणे वटहुकूम काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे व या ठिकाणी हा प्रश्न कायमचा सोडवला पाहिजे. या संदर्भामध्ये बुलढाणा येथे 13 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य आणि दिव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चामध्ये सुद्धा लाखोच्या संख्येनं सकल मराठा समाजाने सामील व्हावं व या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही भक्कम उभे आहोत ही भावना सरकारपर्यंत पोहोचवावी अशा प्रकारचं आवाहन सुद्धा या निमित्ताने करतो आणि पुन्हा माझा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो.